वेलकम बॅक टू अ न्यू गेम प्ले व्हिडिओ। तर आज आपण खेळण्यासाठी जात आहोत टायकून एम्पायर। तर टायकून एम्पायरमध्ये काय होणार आहे माहिती आहे का? बेसिकली हा एक बिझनेस गेम आहे, पण हा जो आहे तो ट्रान्सपोर्टेशन बिझनेस गेम आहे। त्यामध्ये आपल्याला काय भेटतं माहिती आहे? एखादं माईंड भेटेल आणि त्यापासून आपण बिझनेस करून खूप आपला आपण रिच व्हायचं आहे आणि एखादी इंडस्ट्री किंवा सिटी बनवायची आहे। तर आय होप की तुम्हाला थोडं बहुत समजलं असेल। तर आता ही गेम सध्या लोडिंग होती आहे, तर तुम्ही लास्टपर्यंत रहा व्हिडिओमध्ये, कारण तुम्हाला खूप मजा येईल असे मी अपेक्षा ठेवतो। तर ठीक आहे, मग आता ही गेम लोडिंग होत आहे। ओके, तर गेम आता फुल्ली लोडेड झालेली आहे। मेन रोड इज ब्लॉक्ड बाय द रबल। If you want to continue, you need to clear the road and railway. Okay. तर ॲज एक्सपेक्टेड ह्यामध्ये आपल्याला एक कोल माईन दिलेली आहे जी की आपली स्वतःचीच आहे। तर आपल्याला काही मटेरियल पाठवून इथला जो ब्लॉक आहे तो काढायचा आहे। तर ह्या पीटर कारने इथे डिलिव्हर केला आणि कलेक्ट करूया आपण स्टीवकडनं। ओके, तर हा जो कॉन्ट्रॅक्ट आहे तो कम्प्लीट झाला आहे आणि काहीतरी रिवॉर्ड कलेक्ट करायचा आपल्याला, तर तो आपण करूया। ओके, हा जो ब्लॉकेज आहे तो ओके। तर कोल माईन आपल्याला एक भेटला आहे आणि आपला वेअर हाऊस एम्प्टी आहे। एका व्हेकलला कोल माईन पाजवळ न्यायचं आहे। तर ही पेरे मार्केट नावाची ट्रेन, तिला आपण सेंड केले इकडे। ओके ठीक आहे, बारीक काम। तर सध्या बघा, ही जी ट्रेन जाती आहे आपल्या वेअर हाऊसकडे जाती आहे। ओके, टू द कार्गो टू वेअर हाऊस। ओके, हा जो कोल होता तो वेअर हाऊसमध्ये आपण नेऊ शकतो, पण तू कायम राहणार नाही असं सांगण्यात आलं आहे। बरं ठीक आहे, असू दे, काही फरक नाही पडत। ओके, नवीन कॉन्ट्रॅक्ट फ्रॉम वेस्ट टू वॉटर ट्रीटमेंट प्लांट। ठीक आहे, तर ग्रेटा डिलिव्हरी कोल द वॉस्ट वॉटर फ्रॉम कोल आपल्याला सेंड करायचं, एवढं लक्षात आलं मला। ओके, तर आपण ट्रेन त्यांच्याकडे पाठवली। गुड जॉब नाईस लीडर। ओके, तर आपण हा कॉन्ट्रॅक्टसुद्धा आपण पूर्ण केला आहे। यस, तर सध्याला आपण दुसरा कॉन्ट्रॅक्ट असे पूर्ण केला आणि आपण लेवल 2 आलो आहोत आणि आपण इनफ कीज कलेक्ट केले आहेत जे की आपण एक नवीन व्हेकलसाठी खर्च करू शकतो। ओके ठीक आहे, मग खर्च करूया आपण। ओपन द शॉप व्हेकल बॉक्स आणि आपण आलो आता व्हेकल बॉक्सच्या ऑप्शनमध्ये। तर गाईज, मला तुम्ही सांगण्यासाठी हेल्प करू शकता, तुम्ही मला कॉमेंट करून सांगू शकता की मी कुठला घेऊ, एखादी शिप किंवा एखादा प्लेन, एखादी बोट, एखादी ट्रेन, काय घेऊ मी? आय थिंक मला शिप घ्यायला पाहिजे, कारण माझ्याकडे एक पीटर कार आहे आणि एक म्हणजे ट्रेन, त्याचं नाव पण घेता येईल मला। हां, ते एक आहे माझ्याकडं। तर आता मला एक शिप घ्यायला पाहिजे जी की लाईट वेट असेल आणि एवढ्या कीजमध्ये ती घेता येईल। तर बघूया मग, आय थिंक की कुठल्या आपल्या बजेटची आहे। ओके, आपण एक निवडली आहे, आता त्याचं नाव काय ते बघावं लागेल। ओके, कॅलिप्सो। ओके गाइज, आपण आता न्यू व्हेकल अनलॉक केला आहे। आय होप की
ह्या व्हेकलने आपला ट्रान्सपोर्ट खूप भारीपणे होऊन जाईल। तर ठीक आहे, मग आता आपल्याकडे तीन ऑप्शन आहेत जे की ट्रान्सपोर्टेशनसाठी आपल्याला उपायकारक आहेत, जे की आहे शिप, मीटर कार आणि ट्रेन। ओके, तर आता हा जो ग्रेटासोबत आपला कॉन्ट्रॅक्ट होता तो पण आपण पूर्ण करूया, मटेरियल आपण सेंड करूया केल एस पोवरून। बाईसाहेब बघा ही स्पीड किती आहे, इन 10 सेकंड्स ती पोचलंसुद्धा तिथे। वाव, ओके, तर आता आपण बघूया की मटेरियल अजून सेंड करायचं, कारण त्यांनी सुद्धा कोल मागितले होते आणि आपला हा कॉन्ट्रॅक्ट संपला। ओके, आणि आपल्याला याचा रिवॉर्ड काय भेटतो ते पाहूया आपण। ओके, ह्यासोबत कॉन्ट्रॅक्ट पूर्ण केला, तर आता एसटीओसोबत आपला कॉन्ट्रॅक्ट आहे। आपल्याला कोळसा पाहिजे, कोल टू कम्प्लीट द कॉन्ट्रॅक्ट, आणि व्हेअरहाऊसमध्ये अजून काही काही कोल नाही आहे। ओके, तर आपण कोल माईनमध्ये जातो आहे, मीटर कारवरनं आपण ट्रान्सपोर्ट करून घेतो। ओके, तर हां, जसं की मला समजून आलं की आपल्या कोल फॅक्टरीमध्ये लिमिटेड सामान नाही आहे, खूप मोठा साठा आहे आणि वेअरहाऊसमध्ये फक्त लिमिट राहते। ओके, सो हा जो सामान आहे तो कोल माईनमध्ये जाऊनंतर वेअरहाऊसमध्ये जातो। तर आता ह्यासोबत जो कॉन्ट्रॅक्ट होता तो आपण पूर्ण करूया, ट्रेनने आपण 4 कोल पाठवले कोळसे। तर आय होप की कॉन्ट्रॅक्ट पूर्ण झाला असेल, पण तसं नाही आहे। ठीक आहे, आता ट्रेनवरूनच सेंड करावा लागेल किंवा कॅलिस्पो विल बी अ बेटर ऑप्शन, पण आता आपण काय करू, आणि आपला नाही कॅलिस्पो इज नॉट अ ग्रेट ऑप्शन, कारण तिथे जाण्यासाठी कुठला रस्ता नाही यार, नसेल तरी कसं जाता येईल, है ना। तर बघावं लागेल की आपण काय करू शकतो पुढं। ओके, सो इन ॲडव्हान्स आपल्याला इन्स्पेक्ट करावं लागेल की आपला जो कॅलिस्पो आहे तो कुठे जातो आहे, पण या ही हा कुठला लोकेशन आहे, आसपास एकही बिल्डिंग काहीच नाही आहे, म्हणजे आपला कॅलिस्पो रस्ता चुकला, कारण बघा आसपास मला तो दिसतच नाही आहे। ठीक आहे, यार आसपास कोणच नाही आहे, ठीक आहे, तर आता बघूया कुठे जाते। ठीक आहे, आपल्याकडे 8 आलेले आहेत, तर आपण काय करू, सेंड करायचा का मग स्टीलला। पण त्या दुवर मीटर कारवरनं घेऊन जाऊन आपण वेअरहाऊसमध्ये ठेवूया ते। ओके, सामान ओके, आता आपण हे हा जो आहे तो कलेक्ट करूया। ठीक आहे, तर आय थिंक आपण स्टीवला सामान पाठवलं पाहिजे, तर पाठवूया मग वेरे मार्क्यू 8। हां, तर असं ट्रेनचं नाव आहे,
असे ट्रेनचे नाव आहे. तर ठीक आहे मग, आणि जो स्टीवसोबत आपला कॉन्ट्रॅक्ट होता तो आपण पार केला आहे. आय थिंक आपण नवीन माईन आणि नवीन मटेरियल अनलॉक केलं आहे. वाव. तर सध्या आपले दोन फॅक्टरीज आहेत, माईन्स आहेत, एक कोल माईन, एक आयरन ओर माईन. केमिकल वेस्ट बिल्डर्सिंग काय होते. आय होप की जे होईल चांगलं होईल. ओके, ब्रेक करूया आपण. ओके ओके, तर ह्याला किती पाहिजे आयरन ओर? सध्या तर आपल्याकडे एक पण नाही आहे. आणि हा कोण सेंट ट्रस्टवरती नाव तर आहे ट्रस्टवरती, पण त्याच्यावर ट्रस्ट करण्यासारखा माणूस आहे का नाही तो पाहावा लागेल आपल्याला. सध्या आपण माईनमध्ये जाऊन यासाठी पारा आयरन ओर कलेक्ट करायचे आहेत. तर सध्या आपण त्याकडे आठ पाठवतोय आणि अजून चार त्याला पाहिजेत. ठीक आहे. आणि काहीच कॉन्ट्रॅक्ट पूर्ण करणं महत्त्वाचं आहे, कारण कॉन्ट्रॅक्ट पूर्ण केलं तरच आपल्याला काहीतरी इवॉर्ड भेटेल आणि प्लस वाईन कीज आणि कॅश होता. ओके, तर फक्त अजून चार पाहिजेत. तर तेही आपण घेऊया. ठीक आहे, चल मीटर कारखो. आता हा प्रकार येईल वेअर हाऊसपर्यंत त्याचा काम करेल. पहिलं माईन मिळ जाईल, मग वेअर हाऊसमध्ये. ठीक आहे. तर आपण टेस्ट होतीला अजून चार पाठवूया. चला पाठवूया. तीन ऑप्शन आहेत, आय थिंक कॅलिप्सोवर जाऊया आपण. हां, कारण पाण्यात ना लवकर पोचतं यार म्हणून. ओके, ट्रस्टवरती कलेक्ट करते. ओके, आणि आपला लेवलसुद्धा अप झाला आहे. आणि आपण एक स्मेल्ट फॅक्टरी आणि न्यू स्टील अनलॉक केलं आहे. आपली आणि आपली जी असिस्टंट आहे ती सुद्धा आपल्याला वेल्डन म्हणते आहे. ओके, असू दे. आता आपण कंटिन्यू क्लिक करतो आहे. ओके, मूविंग कार्गो असो तो मोट द सिटी. ओके, ॲज एक्सपेक्टेड सिटीशी रिलेटेडही आपल्याला भेटलं काहीतरी. तर स्मेल्ट फॅक्टरी. प्रोड्यूस सम स्टील. ओके, हो, यू कॅन स्पीड अप द प्रोटेक्शन हिअर, प्रोडक्शन हिअर. ओके, गो बॅक टू द सिटी.
ओके, तर आपले जे असिस्टंट आहेत ते आपल्याला अवेलेबल कॉन्ट्रॅक्ट दाखवणार. तर ट्रस्टवरती जो आहे त्याची कॉन्ट्रॅक्ट आपल्याला भेटला आहेत, तर त्याला टोटल 12 मटेरियल्स आपल्याला पाठवायचे आहे. त्यांनी कप्लँटमध्ये काहीतरी झाले तर त्याला स्टील पाठवणं आपल्याला महत्त्वाचं आहे, आणि आपल्याकडे इनफ मटेरियल आहे म्हणून आपण लवकर लवकर सगळे करून टाकूया. ओके, फक्त आता अजून 4. बस ओके, ह्यासोबत आपण कॉन्ट्रॅक्ट लवकर लवकर पूर्ण करून टाकला. ओके कलेक्टर, नाईस जॉब. ओके डन. बघूया पुढे काय होते. हां, तर काय झालं. ओके, तर आपला जो शिप आहे तो वापस गेलाय. हां, तर मी काय सांगत होतो की आसपास बघता बघता सांगतो की आता ह्याला कोल पाहिजे, आणि आपण काय करू, प्लस 12 इंतजाम करून ठेवू. आय थिंक की तो मागू शकतो, पण नाही पण मागितलं तरी आपल्याकडे स्टॉक असायला पाहिजे, कारण यार आपण बिझनेसमॅन आहे ना गेममध्ये, म्हणून आपल्याकडं सगळे प्रोडक्ट्स अवेलेबल असायला पाहिजे. तर सध्या आपल्याकडं इनफ मटेरियल नाही आहे. 20 कोल, 20 आयरन ओर, एवढं सगळं आपल्याला हे करून घ्यायचं आहे. तर ओके मग, तर आता आपण काय करूया, तर आता कोल ह्याला 12 कोल पाहिजेत, तर त्यासाठी आपण बघूया. तर सध्या आय थिंक आहेत आपल्याकडे थोडं, यार आपल्याकडं माहिती नाही, आपल्याकडं मटेरियलची कमी नाही. ठीक आहे, ओके, आय थिंक की एलिप्सो इज अ बेटर ऑप्शन फॉर द ट्रान्सपोर्टेशन. ओके, असं सांगतं यार ते यूज करू वाटत नाही कॅलिप्सो. ओके, बर, सध्या आपल्याकडं 16 आहेत. तर कॅलिप्सो येणार, कोल घेणार आणि वेअरहाऊसमध्ये ठेवणार. सो आय थिंक की कोलचा आपला जो डिमांड होता इन आयरन ओर आणि इन कॉन्ट्रॅक्ट ऑफ सेंट्रस्टवरती. ओके, आता आपण आयरन ओरकडे जात आहोत. तर गेट मटेरियल आणि गायचं प्लेन गोष्टी लक्षात ठेवा की गेट मटेरियल म्हणलं की आपल्याकडं माल येणार, आपल्याकडनं माल वेअरहाऊसमध्ये जाणार, आणि तो कॅश स्टॉक आपल्याकडे राहणारच आहे. आणि जर सेंड मटेरियल जर करायचं असेल तर त्या लोकेशनवर किंवा त्या कॉन्ट्रॅक्टवर क्लिक करायचं आहे, आणि त्यानंतर मग सेंड मटेरियल म्हणून ऑप्शन येईल, तेव्हा आपण सेंड मटेरियल करायचं आहे.
आपल्याकडे सध्या 8 आयरन ओरच आहेत. ओके, आपला पेरे आला, पेरे पेरे कोण त्यांचं नाव यार, मार क्यू ते ए असं काय तर नाव आहे, मला प्रॉन्स करता येत नाही आहे. जर तुम्हाला प्रॉन्स करता आला तर तुम्ही कॉमेंट करू शकता, किंवा नाही झालं तरी काय काही एवढा अडचण नाही आहे. तर ठीक आहे मग, पण ट्राय नक्की करा. तर सध्या आपल्याकडं 16 आयरन ओर्स आहेत. ठीक आहे, तर सध्या बघा काय परिस्थिती चालू आहे. ओके, तर आता आपण जातोय या स्मेल्ट फॅक्टरीमध्ये, जो आपल्याकडे स्टॉक आहे तो आपण म्हणजे एकदा स्टील बा पहिला कोल जाणार, मग आयरन ओर जाणार. तर त्यांच्याच मिक्सरने आपला जो स्टीलचा बार आहे तो बनतो आहे. ठीक आहे, हा तर एक गेमचा पार्ट आहे. हेडलाईनमध्ये बी आय होप की असंच होत असेल. तर असं होतंय का नाही मला कॉमेंट करून सांगू शकता, कमेंट महत्त्वाचं नाही आहे, बस तुम्ही लाईक करून टाका. आणि जर कमेंट करायचं असेल तर करू शकता, काही अडचण नाही आहे. आणि हे बघा किती ब्युटिफुलपणे आयरन बार बनतोय. केअरफुली बघा की काय प्रोसेस असती आपला स्टील बार बनताना. आणि हा स्टील बार मोस्टली बिल्डिंगमध्ये यूज केला जातो ड्युरिंग द कन्स्ट्रक्शन. ओके, तर आय होप सो की तुम्हाला असं बदला असेल तुम्हाला काय म्हणायचं. हां, तर सध्या बघू आपण काय आहे. काय एवढं खास मला दिसत नाही आहे, पण जाऊ दे, एवढा फरक पडत नाही आहे. आपला जो स्टील बार आहे तो पूर्ण झाला आहे. तर आता आपण बॅग घेतोय. ओके, आणि जो प्लस टू मध्ये सोबत आपला कॉन्ट्रॅक्ट आहे तो आपण पूर्ण करतोय. ओके, त्याला 12 खोल पाहिजेत. सध्या आपल्याकडे वेरॉसमध्ये 4च आहेत. आपण सध्या कॅलिप्सोवरून 4 मटेरियल टाकूया. आणि नंतर अजून एकदा आपण वुलमॅनमध्ये जाऊया आणि अजून 4-8 कलेक्ट करूया आणि त्याला देऊया. ओके, ठीक आहे, 8च पाहिजे त्याला अजून. ओके, 4 आयरन ओर, 68 स्टील. आणि हे जे पुढे 8 ते गेले वेअरहाऊसमध्ये. ओके, कनेक्ट. आणि हा जो ट्रस्ट वरती आहे त्याला आपण ते पाठवून देऊया. ओके, ठीक आहे, पाठवून टाकूया. आणि आय होप गाईज की तुम्हाला
हा सगळा व्हिडिओ चांगला वाटला असेल तर आपण हा मेटल कलेक्ट करूया. तर सध्या जो ट्रस्ट होईलसोबत आपला कॉन्ट्रॅक्ट होता तो आपण पूर्ण करूया. तर केलिप्सो ओके गाईज, तर हा मेटेरियल त्याला पोचतो आहे आणि त्यासोबतचा आपला कॉन्ट्रॅक्ट पूर्ण होत आहे आणि झालासुद्धा. आय होप की तुम्हाला हा गेम आवडला असेल आणि जर आवडला असेल तर लाईक करून टाका, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून टाका, बिल नोटिफिकेशन ऑन करून ठेवा की तुम्हाला नवीन गेमिंग प्ले व्हिडिओज सुलभ प्रथम मिळेल. बाय बाय अँड सी यू. बाय.